आज आपल्याबरोबर या खुला आसमानच्या चित्रकला प्रदर्शनामध्ये विवेक वांगड त्यांनी सहावीत असताना हे चित्र काढलं आहे. तो धामणगाव आश्रमशाळेमध्ये शिकतो डहाणू तालुक्यात. त्याचं चित्र आत्ता इथे लावण्यात आलेलं आहे आणि आता विवेक आपल्याबरोबर आहे. तर आपण आता विवेकशी त्याच्या चित्राबद्दल जरा बोलूया. तर विवेक, हे फारच सगळ्यांना आवडतं चित्र, तर हे तू चित्राबद्दल सांगशील? त्या चित्राबद्दल काय दाखवलंस या चित्रामध्ये? चित्रामध्ये मुलगे दाखवलेला आहे. मुलं दाखवलीस तू, ती काय करत आहेत? फिल्डिंगला उतरलेलं आहे, डीजे बॉल टाकतात. क्रिकेट खेळत आहेत ती आणि तू ती सगळे फिल्डर्स तिथे आहेत आणि चेंडू टाकतात. तुला क्रिकेटचं चित्र का काढावं असं वाटलं? तू स्वतः क्रिकेट खेळतोस, आवडतं तुला क्रिकेट आणि मग तू क्रिकेटच्या मॅचेस पण बघतोस का? आणि मग तुला क्रिकेटमध्ये काय करायला आवडतं स्वतःला? तुला बॉलिंग करायला आवडतं का, बॅटिंग करायला आवडतं का, फिल्डिंग करायला आवडतं? बॅटिंग करायला आणि फिल्डिंग करायला. बॅटिंग आणि फिल्डिंग करायला आवडतं. बरं. आणि मग जेव्हा एखादा फास्ट बॉलर येतो तेव्हा भीती वाटते का? बरं. आता हे चित्र तू जे काढलेलं आहेस, तू कुठे खेळतोस क्रिकेट? मैदानामध्ये. शाळेच्या मैदानात खेळतोस आणि घरी पण खेळतोस? सुट्टीमध्ये जेव्हा घरी जातो तेव्हा खेळतोस. आता ह्या चित्राबद्दल थोडं सांग की हे चित्र तू कसं काढलंस, म्हणजे काय वापरलंस चित्र काढायला? कलर वापरला आहे. तेलीखडू वापरलंस ना? बरं. आणि त्याच्यात कुठले कुठले रंग वापरलेस? हिरवा वापरला आहे आणि लाल चेंडू लाल रंगाचा आहे ना? आणि कुठला? आणि कुठल्या रंगात काढलेत मुलं सगळे खेळणारी? काळ्या रंगात काढले. आणि काय खेळत असतो क्रिकेट व्यतिरिक्त? फुटबॉल खेळत असतो? व्हॉलीबॉल? ठीक आहे. आता पुढच्या स्पर्धांमध्ये तू भाग घेत जा आणि अजून चित्र काढत जा. धन्यवाद.